हॅलो फ्रेंड्स, मी आहे अजय चैती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत YCMच्या सुरू असलेल्या ॲडमिशनविषयी. या व्हिडिओमध्ये आपण YCMची जे फॉर्म सुरू आहेत ॲडमिशनचे त्याची शेवटची डेट काय आहे, त्याच्यानंतर फीज किती असेल, स्टडी सेंटर वगैरेची थोडक्यात माहिती घेणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ॲडमिशन जर आपल्याला घ्यायचं असेल तर पूर्ण माहिती बघूनच जा, कारण याच्यामध्ये फीज वगैरेचे सुद्धा उल्लेख असणार आहे. तर मित्रांनो, YCMचे जे ॲडमिशन्स आहेत ते सुरू, म्हणजे त्याचं शेड्यूल जो का आहे तो आधी आपल्याला सांगतो. 1 जुलैपासून फॉर्म जे आहेत ते सुरू झालेले आहेत मित्रांनो. हो, 1 जुलैपासून फॉर्म जे आहेत ते सुरू झालेले आहेत. आपण फर्स्ट इयरला जर ॲडमिशन घ्यायचं असेल कुठल्याही, म्हणजे बी ए असेल किंवा बी कॉम असेल, एम एसाठी सुद्धा ॲडमिशन्स जे आहेत ते सुरू झालेले आहेत. 1 जुलैपासून फॉर्म जे आहेत ते भरणे सुरू झालेले आहे. आपण विद्यापीठाच्या मुख्य वेबसाईटवर जाऊन फॉर्म जे आहेत ऑनलाईन भरू शकता. तर मित्रांनो, याच्यानंतर आपण, मी सध्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर आहे, त्याच्यामुळे जर इतर ठिकाणी बघत असेल तर समजून घ्या की मी हा लॅपटॉपच्या स्क्रीनला ॲक्सेस करतोय, त्याच्यामुळे इतर ठिकाणी सुद्धा असा बघेन. तर सर्वात आधी आपण बी एविषयी बघूया आणि बी कॉम विषयी पण बघणार आहोत, फी वगैरे त्याच्यामध्ये काही वेगळेपणा आहे किंवा नाही. तर सर्वात आधी आपण फर्स्ट इयर बी एसाठी जाणार आहोत. सेकंड आणि थर्ड इयरचे जे आहेत बी एचं असेल किंवा बी कॉमचं, त्यांच्याविषयी थोडं नंतर बोलूया. तर सर्वात आधी फर्स्ट इयरसाठी आपण बोलूया की फर्स्ट इयरला जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर पात्रता काय असणार आहे. तर मित्रांनो, फर्स्ट इयरला जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल बी एला किंवा बी कॉमला, तर आपण एकतर 12वी उत्तीर्ण असले पाहिजेत किंवा YCMची जी एक एक्झाम आहे पूर्वतयारी म्हणून, ही एक्झाम जर आपण उत्तीर्ण असाल तर आपल्याला फर्स्ट इयरला ॲडमिशन मिळू शकेल. आणि त्याच्यानंतर जर आपल्याला डॉक्युमेंट्स कुठले लागणार असतील तर ते सर्व YCM जो आहे तो कधीही ऑरिजिनल डॉक्युमेंट्स मागत नाही. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये लक्षात ठेवा, कधीही ओरिजिनल कागदपत्रं मागितली जात नाहीत, नेहमी झेरॉक्स हे मागितले जात असतात. आणि पण फॉर्म जेव्हा आपण ऑनलाईन भरत असतो त्यावेळेस शक्यतो ओरिजिनल डॉक्युमेंटच स्कॅन करा, म्हणजे जे अपलोड करायचे आहेत ते. तर मित्रांनो, आपल्या जे पण क्वालिफिकेशन असेल, म्हणजे जर आपण 12वीवरून ॲडमिशन घेणार असाल किंवा पूर्वतयारी जर आपण पास असाल त्याच्यावरून घेणार असाल तर त्याची एक मार्कशीट लागेल, 12वीची मार्कशीट झाली. त्याच्यानंतर आपला आधार कार्ड किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा जन्मदाखला म्हणजे जन्मप्रूफ म्हणून या सर्व गोष्टी लागतील. तर ह्या दोन गोष्टी मुख्य आहेत, एकतर आपलं मार्कशीट आणि त्याच्यानंतर आधार कार्ड किंवा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्या दाखला. तर या गोष्टी लागतील आपल्याला जर आपण फर्स्ट इयरला ॲडमिशन घेत असाल तर. तर फर्स्ट इयरची जी फी आहे, फी जी आहे ती दोन प्रकारात असेल. पहिली जी फी आहे ती विद्यापीठाची फी असते, ती आपण फॉर्म भरता भरताच आपल्याला ऑनलाईन पेमेंट करावं लागेल. आणि जी दुसरी फी असते ती कॉलेजची फीज असते, म्हणजे स्टडी सेंटरची फी, ती मी आपल्याला इथं सांगणार नाही. ती आपण स्वतः कॉलेजला जाऊन विचारा की कॉलेजची जी फी आहे स्टडी सेंटरची ती किती असणार आहे. स्टडी सेंटर आपल्याला भेटून जातील, आपल्याजवळ जर असेल, कोणी ओळखीतलं असेल वगैरे तर शोधून बघा. स्टडी सेंटरवर भेट द्या, त्यांना विचारा की फी किती असणार आहे म्हणजे कॉलेजची, आणि त्याच्यानंतर फर्स्ट इयरसाठी आपण ॲडमिशन घ्या. तर फर्स्ट इयरची जी विद्यापीठाची फी आहे ती असणार आहे, एक मिनिट, ती असणार आहे 1100 रुपये. मित्रांनो, 1100 रुपये फी जी आहे ती असेल विद्यापीठाची. आणि अभ्यास केंद्राची फी जी आहे ती आपण अभ्यास केंद्राला भेट द्या आणि त्या ठिकाणी चौकशी करून बघून घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण सेकंड इयर किंवा थर्ड इयरला असाल तर आपल्याला प्रोसेस माहितीच आहे, आपल्याला PRA नंबर भेटलेला आहे 16 आकडी. तर PRA नंबर यूज करून आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि सिम्पली सब्जेक्ट सिलेक्ट करून फॉर्म जो आहे तो सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट केल्याच्या नंतर फर्स्ट इयरवाल्यांनी सुद्धा लक्षात घ्या की फर्स्ट इयरला आपण ॲडमिशन घेत असताना फॉर्म सबमिट केल्याच्या नंतर कॉलेजला विचारून घ्या, म्हणजे जेव्हा तुम्ही फीज विचारायला जाल स्टडी सेंटरची त्यावेळेसच कॉलेजला विचारून घ्या की फॉर्मची कॉपी सध्या जमा करणे गरजेचं आहे का, कारण सध्या कोविडचं सिच्युएशन आहे, अशा वेळेस काही स्टडी सेंटर्स कदाचित नंतर फॉर्म सबमिशन जे आहे ते करू शकतात. तर मित्रांनो, फर्स्ट इयर बी ए असेल किंवा बी कॉम असेल, मी आत्ताच जस्ट चेक केलं,
फर्स्ट इयर बीए आणि बीकॉम दोन्हीसाठी सुद्धा सेम फी असणार आहे विद्यापीठाची 1100 रुपये. त्याच्यामुळे बीकॉमवाल्यांसाठी सुद्धा वेगळी फी नसणार आहे. आणि त्याच्यानंतर सेकंड इयरवाल्यांनी आपला PRN नंबर यूज करून लॉग इन करायचं आहे. आणि SYBA स्पेशल BAवाल्यांसाठी बोलतोय, BAवाल्यांनी सब्जेक्ट घेताना खूप काळजी घेणे गरजेचं आहे, कारण थर्ड इयरला सुद्धा आपले जे SYचे सब्जेक्ट असतात त्याच्यावरून सिलेक्ट करावे लागतात. तर त्यासाठी एक मी व्हिडिओ तयार केलेला आहे की SYBAला आपण विषय कसे निवडायचे, त्याची लिंक आपल्याला आय बटनमध्ये मिळून जाईल, तिथून तो व्हिडिओ सुद्धा बघून घ्या, म्हणजे आपल्याला समजेल की विषय जे आहेत ते कसे निवडायचे असतात सेकंड इयरसाठी. तर सेकंड इयरची जी फी आहे ती BA आणि BCOM दोन्हीसाठी सेम असणार आहे. आणि ती फी असेल, एक मिनिट, विद्यापीठाची जी फी असणार आहे ती 1600 रुपये असेल. आणि इथं परत एकदा आपल्याला जी अभ्यास केंद्राची फी आहे ती कॉलेजला जाऊनच विचारा, त्या अभ्यास केंद्राला भेट देऊनच विचारा की आम्हाला किती भरायची आहे आणि कसे पद्धतीने भरायची आहे, कारण ती जी फी आहे ती कॉलेजच्या अकाउंटला जमा होईल. तर हे होतं सेकंड इयरसाठी. त्याच्यानंतर थर्ड इयरसाठी, मित्रांनो थर्ड इयरसाठी सुद्धा सेम प्रोसेस आहे. आपण PRN नंबरने लॉग इन करायचं आहे, त्याच्यानंतर सब्जेक्ट सिलेक्शन करायचं आहे आणि त्याच्यानंतर फॉर्म सबमिट करून पेमेंट करायचं आहे. पेमेंट जे आहे ते विद्यापीठाचं ऑनलाईन पद्धतीने आपल्याला करता येईल, आपण ते पे करू शकता. तर थर्ड इयरवाल्यांसाठी BAसाठी फी असणार आहे 1600 रुपये. आणि त्याच्यानंतर एकदा चेक करून घेऊया परत की BCOMसाठी किती असेल, जस्ट एक मिनिट. तर मित्रांनो BCOMसाठी सुद्धा 1600 रुपये जी आहे फी ती असणार आहे थर्ड इयरसाठी. तर एकदाचा परत रिव्हिजन करून घेऊया. फर्स्ट इयरसाठी विद्यापीठाची फी असणार आहे 1100 रुपये BA BCOM दोन्हीसाठी. आणि त्याच्यानंतर सेकंड इयरसाठी असणार आहे 1600 रुपये असणार आहे विद्यापीठाची फी. आणि त्याच्यानंतर जो थर्ड इयर आहे आपला त्याच्यासाठी सुद्धा असणार आहे फी, थर्ड इयरसाठी सुद्धा विद्यापीठाची फी जी आहे ती 1600 रुपये असणार आहे. आणि अभ्यास केंद्राची फी आपल्याला वेगळी भरावी लागेल, ती आपण कॉलेजला भेट द्या, कॉलेजला विचारा की अभ्यास केंद्राची, म्हणजे जो आपला अभ्यास केंद्र असेल त्याची फी किती असणार आहे आणि ती कुठल्या पद्धतीने भरायची आहे. तर ही झाली फी विषयी माहिती. तर मित्रांनो आता समजून घेऊया आपण की शेवटची डेट काय आहे. आता एकदम शेवटला आलेलो आहे शेवटची डेट. मित्रांनो एक मिनिट, शेवटची डेट असणार आहे 31 ऑगस्ट. दोन्हीसाठी मी बघून घेतो, दोन्हीसाठी सेम असणार आहे किंवा नाही. तर मित्रांनो BA आणि BCOM दोन्हीसाठी आणि ऑलमोस्ट सर्वच जे अभ्यासक्रम दिसत आहेत सर्वांची जी फी, अरे ॲडमिशनची शेवटची डेट असणार आहे ती 31 ऑगस्ट असणार आहे. आणि त्याच्यानंतर वाढवण्यात येईल किंवा नाही हे फिक्स नसणार आहे. त्याच्यामुळे शक्य तो 31 ऑगस्टच्या आधी जो आपला फॉर्म आहे ॲडमिशन फॉर्म कन्फर्म करून घ्या, कारण त्याच्यानंतर जर आप म्हणजे डेट ॲडमिशनची वाढवण्यात नाही आली तर आपलं वर्ष जे आहे ते वाया जाऊ शकतं. आणि फॉर्म सबमिट केल्याच्या नंतर जी हार्ड कॉपी आहे ती कॉलेजला कधी जमा करायची, कशा पद्धतीने जमा करायची, ती आपण कॉलेजला भेट देऊनच विचारू शकता किंवा आपल्या संपर्कातील जर प्रोफेसर असतील तर त्यांच्याशी गोष्ट करून समजून घ्या. आणि इतर मित्रांसोबत सुद्धा ही माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा हेल्प होईल ह्या सर्व माहिती घेण्यासाठी. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया इथंच आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पण पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा YCMचेच एखाद्या टॉपिकविषयी माहिती असणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. आणि जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लाल कलरचं बटन असेल त्याच्यावर असा जोरदार मुक्का मारा, म्हणजे मोबाईलची स्क्रीन पण अशी ब्रेक होईल एवढ्या जोरात. त्याच्यानंतर चॅनल सबस्क्राईब होईल, बाजूला घंटा येईल त्याला सुद्धा मोठ्याने वाजवा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन यूट्यूब आपल्याला ऑटोमॅटिक देत राहील. तर आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया इथेच आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.